राजस्थानच्या अबू पर्वताच्या गुफेतील मुखारी चामुंडा देवीचा महिमा अगाध आहे. अनेक राजघराण्यातील लोक इथं दर्शनासाठी येतात. नवरात्र उत्सवानिमित्त हे खास वृत्त. वीर राजपूत घराण्याचे राजे रजवाडे, किल्ले, कलात्मक महाल आणि देवी मंदिरं यामुळं आजही राजस्थान ही वीरभूमी म्हणून ओळखली जाते. त्याच वीरभूमीच्या अबू पर्वताच्या दगडी भूगर्भात आणि प्राचीन काळापासून विराजमान असलेली नवरात्र रागिणी म्हणजे साक्षात पार्वती अवतारित मुखारी माता या देवीच्या दर्शनासाठी दूर दूरहून अनेक भाविक येत असतात. देवीचं दर्शन म्हणजे एका अद्भुत गुंफेतील प्रवास असून विशाल अशा दगडी पर्वताच्या अगदी कुशीत स्थानापन्न झालेली माता मुखारी देवी भाविकांच्या नवसाला पावते असं म्हणतात. अबू पर्वताचं मुखद्वार असल्यानं ती या निसर्ग पर्वताची पशुधनाची रक्षणकर्ती देवी आहे म्हणून तिला मुखारी माता या नावानं संबोधलं जातं. सिरोही जिल्ह्याच्या अबू रोडपासून अगदी जवळच्या अंतरावरील प्रख्यात ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शांतीवनाच्या निसर्गरम्य परिसरात या देवीचं वास्तव्य आढळतं. येथील पुजारी बाबा सीताराम यांनी दिलेल्या माहितीनुसार या देवीला बळी दिलेला चालत नसून मिष्ठान्न भोजनाचा नैवेद्य दिला जातो. विशाल महाकाय दगडाच्या खाली संगमरवरी गुहेतून सरपटत जाऊन दर्शन घेऊन यावं लागतं. या दर्शनानं भाविकांचं मन प्रसन्न होतं. सभी देवी आ जाती है नवरात्र से. इस देवी का नाम क्या है? मुखरी माता. मुखरी माता चामुंडा, चामुंडा माता है. हाँ, चामुंडा माता का अवतार माना जाता है. इस मुखरी माता मुख द्वारे से मुखरी माता नाम है. और यहाँ से अधर देवी जो है ना, हाँ, वहाँ अधर देवी, यहाँ से गुफा अधर देवी तक निकली है. कई एक रास्ता अधर देवी ऊपर मंदिर है ना, अपने पांडव भवन से आगे अब सबसे वो मंदिर है. इनको मुखरी माता बोलते है. माँ चामुंडा माता है. मुखरी माता क्यों बोलते है? अबू पर्वत का मुख द्वार है. माता जी मुख पे बैठे मुखड़ी माता बोलते है. यहाँ से अंदर अंदर गुफा माउंट आबू निकलती है. माउंट आबू पांडव भवन के सामने अर्बुदा देवी वहाँ निकलती है. क्यों निकलती है कि पहले बकरों की बलि चढ़ती चामुंडा माता ने. माता जी ने बुढ़े के शरीर में आती है. माता जी मना के जीव हत्या मत करो. इधर के लोग नहीं माने, बकरा काटते थे. इसलिए माता जी एक बकरा घुसा दिया अंदर. बकरा निकल गया पांडव भवन के सामने अर्बुदा देवी. वह बकरा पकड़ के गाड़ी में लाया इधर. ये बकरा कान काट के ककड़ी डाल दिया. अमर किया, बलि बंद किया. तर मुखारी मातेचा जय जयकार संपूर्ण गुंफेत घुमून जातो. हे विशेष वृत्त संकलित केलं आमचे जेजुरीचे विशेष प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे यांनी. आता नवरात्राचं आगमन झालंय आणि भारत देशामध्ये अनेक देवींचे जी स्थान आहेत त्यामध्ये पवित्र उत्सव सुरू झालेले आहेत. अगदीच राजस्थानमधलं आपण थोडंसं उदाहरण घेऊया. माउंट आबू शिखराच्याच पायथ्याला असलेलं अतिशय टेकणं शांती भवनच्या पाठीमागचं अगदी उंच अशा गुहेमध्ये वास्तव्य असलेलं मुखडे देवी मुखदर्शन होतं म्हणून इथे मुखडे देवी असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं या देवतेचं महत्त्वही तेवढंच महत्त्वाचं आहे. अंबाजी इथे हृदयाची पूजा केली जाते तर इथं मुखदर्शन होतं म्हणून मुखडी देवी असं म्हटलं जातं. याच कथा ही रंजक सांगितली जाते. दक्ष राजाने सतीचा अपमान केला. सतीचा अपमान झाला म्हणून विष्णूनं सतीचे तुकडे केले आणि हीच 52 शक्तीपीठं या राज्यामध्ये निर्माण झालेली आहेत. त्यामुळे या सर्व देशातल्या शक्तीपीठांवरती नवरात्राच्या उत्सवाची धामधूम सुरू आहे. आपण ह्या सुंदर नितांत निसर्गात असलेल्या अरावली पर्वताच्या कुशीतील मुखदेवीचं दर्शन घेऊन धन्य होतो. हेच हे अद्भुत रहस्यमय गुंफेतलं अतिशय देखणं आणि सुंदर मुखडा देवीचं मंदिर पाहून मन प्रसन्न होतं. मी विजयकुमार हरिश्चंद्रे, पुणे.